प्रहार संघटना सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आंदोलन करणारी आहे, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये। शेतकरी आणि व्यापारी यांच्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी राहील। बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सचिवांनी यांनी तातडीने अवैधरीतीने सुरू असलेले भूखंड पाडावेत, अन्यथा आम्ही पाडू, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार यांनी दिलाय। काल विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं सकाळी मोर्चा काढण्यात आला, यावेळी ते बोलत होते। दिनांक 31 रोजी विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला, यावेळी संतोष पवार बोलत होते। यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी, तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, उद्योगपती रमेश आजबे, मनसेचे तालुका अध्यक्ष प्रदीप तापरे, सनी सदाफुले, भीमराव पाटील, गणेश हगवणे, हनीफ कुरेशी, नयूम शेख, ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे, कुंडल राळेभात, पप्पू काशीद, अविनाश मुळे, दत्तात्रय जगदाळे, शहाजी पवार, शांतीनाथ डोळसे, सुनील खवळे, पांडुरंग जायभाय आदींसह शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पवार म्हणाले की या संदर्भात शेतकरी व व्यापारी आमच्याकडे आले होते, त्यांनी सर्व माहिती दिली आणि नंतर संघटना यात उतरली। बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे, जनावरांचा बाजार भरतो, या जागेवरील भूखंड अनधिकृतपणे विकले आहेत, अनेक भूखंड वापरात आहेत का याची चौकशी करावी, यावर बाजार समितीने काही निर्णय घेतला नाही तर आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा यावेळी पवारांनी दिलाय। तुम्ही पदाधिकारी आणि अधिकारी इथं उपलब्ध आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे यार, तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ खितकी कशी टाकता, डायरेक्ट धूळ टाकायला लागली। मार्केटच्या शेजारी कंपाऊंडला किटून इथं 15 लाख रुपये गुंठा जागा शेतकरी राहायला घेतोय आणि व्यापारी जागा 5 लाख रुपयाला तुम्ही देता, 4 लाख रुपयाला देता, गुंठ्याचे हिशोब काढा तर 3.5 लाखालाच गुंठा देता, असं कसं काय हो भाई? मोकळी जागा एवढ्या स्वस्ती तुम्ही द्यायला कसे लागले? असं आश्वासन देणार नाही, तुम्हाला नक्की मदत करू, पण ते करायच्या अगोदर मात्र तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे। दुसरी गोष्ट सभापती साहेब, की आमचं म्हणणं आहे की हे व्यापाऱ्यांना पिढ्याला पिढ्या हे तो व्यापार करतात, ह्यांना लोणीमध्ये गोरेगावमध्ये जर ह्यांना परवानग्या मिळत असतील, ह्यांना लायसन मिळत असेल, तर जामखेडचे काही व्यापारी चोर आहेत का? ह्यांना का तुम्ही परवानग्या दिला नाहीत? मला काही व्यापाऱ्याने सभापती साहेब सांगितलं, तुमच्या अर्जामध्ये तुम्ही लिहिलंय की व्यापाऱ्याने अर्ज केल्यानंतर लायसन मिळेल, पण तशी परिस्थिती नाही सभापती साहेब। पण आनंद ह्या गोष्टीचा होईल, तुम्ही आम्हाला ह्याच्यात दिलेलं आहे की अर्ज दिल्यानंतर 3 ते 4 दिवसात आम्ही, लक्षात घ्या सगळे व्यापारी, सभापती साहेबांनी सचिवांनी पत्र दिलंय, त्यांना विचारून ते पत्र दिलं असणार आहे, तुम्हाला साधारण 4-5 दिवसामध्ये अन्नाच्या माध्यमातून सचिवाच्या माध्यमातून लायसन मिळणार आहे। शेळ्यांच्या बाजाराला, बैलाच्या बाजाराला आपण मोकळीक दिली पाहिजे, ही विनंती आहे। त्याचबरोबर इथल्या सुसुविधा, शौचालयाच्या असू द्या, पिण्याच्या पाण्याच्या असू द्या, हरकत नाही। व्यापारी, शेतकरी आणि आम्ही सर्व समजदार आहोत। आज माणसाला प्यायला पाणी नाही, त्यामुळे तुम्ही देऊ शकणार नाही, पण भविष्यात तुम्ही देताल तिथं बांधकामाची व्यवस्था करताल असं पण आम्हाला वाटतं। बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर व सचिव कांबळे यांनी लेखी पत्र दिले आहे, यात म्हटले आहे की आपल्या मागणीप्रमाणे भूखंडाचे सुरू असलेले बांधकाम तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहे, तसेच जनावर व शेळी बाजार कुठेही दुसरीकडे हलवण्यात येणार नाही। जनावरांचा व्यापार करणारे व्यापारी यांना लायसन्स देण्यात येईल। बाजार समितीच्या आवारातील वृक्षतोड होणार नाही, शौचालय सुविधा चालू करीत आहोत, असे लेखी आश्वासन दिले आहे। त्यांनी कुठे रिक्षा लावून नियोजन केलं का की आम्हाला इथला निलाव करायचंय? कुणाला पुरावा लागत असेल, पण ह्या मेंबरशिप मध्ये 17 माणसांना तो पुरावा आपल्याकडे, किती लाखांनी व्यवहार झाले ते कुणाला विचारून केले व्यवहार? 1970 चा हौद आहे, हौद बांधला का तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने? बैलाला पाणी प्यायला दुसरा निघाले कुठं? बैल बाजार बदलायला, बैल बाजार बदला फिरलायचं काय नाही आबा, इथला बाजार इथंच राहणार। हे जे बांधकाम झालेत ना, सरसकट बंद करून टाकायची। चार संघटना अशी संघटना आहे, सेटलमेंट रुपया कोणाकडून घेत नाही, एवढी श्रमची बाब 70 वर्ष झाले, आजही आमचे शेतकरी बांधव व्यापारी बांधवांना आज रोडवर येऊन रस्ता रोको आंदोलन, पता नाही कोणकोणतं आंदोलन करावं लागतं। आज बनून बंद हेतून मागचं काय आणि आज सगळ्यात मोठा मुद्दा आमचा, कोणीही चर्चा करणार नाही, तुम्ही लेखी आश्वासन देत असले आम्हाला, जर ती बांधकाम आज बंद ठेवू आम्ही पुढची व्यवस्था उचल तरच आम्ही तयार आहे, नाही तर बंद खोलीत कुणी जाऊ नका।
चालतंय. बंद खोलीत काय होतं हे सगळ्यांना माहिती. इथंच बंद मोर्चा आणला शेतकऱ्याच्या हितासाठी. परंतु आम्ही शेतकऱ्यासाठी शौचालय देखील बांधलेलं आहे आणि ते आजच मी त्यांना सांग चालू करावं नवीन बांधलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही कुठलेही झाडे तोडणार नाही. त्यानंतर बाजार जनावरचा बाजार आणि शाळेचा बाजार हितच राहील. ज्यावेळेस आम्ही कांदा मार्केट आम्हाला दुसरीकडे जागा घेऊन कांदा मार्केट जशी नगरने कांदा मार्केट केली त्याच प्रकारे आमचा एक मानस आहे सर्व संचालकाचा की कुठतरी जागा बघायची. प्रतिनिधी नाशिक पटांसह कॅमेरामॅन अशोक वीर जामखेड.